औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड मंगळवारी पार पडली. याविषयी विशेष आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने. संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवारी निवड प्रक्रिया पार पडली. भाजपा 23, शिवसेना 18, काँग्रेस 16 तर राष्ट्रवादी 3, मनसे 1, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल असताना भाजप अध्यक्ष पदाचा दावेदार मानला जात होता. मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून जिल्हा परिषदेमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठीक 12 वाजता शिवसेना आणि काँग्रेसतर्फे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे ॲडव्होकेट देवयनी कृष्णा डोणगावकर लासूरगड तर केशवराव तायडे अंधारीगड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर थोड्याच अवधीमध्ये भाजपतर्फे गणोरी गटाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण आणि गदाना गटाचे सुरेश सोनवणे यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरले. या अवधीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ठीक 3 वाजेच्या सुमारास भाजपाचे सदस्यांचे आगमन जिल्हा परिषदेमध्ये झाले. त्यामध्ये भाजपचे 23, मनसेचे 1, अपक्ष 1 आणि राष्ट्रवादीचे 3 असे मिळून 28 सदस्य सभागृहात दाखल झाले. त्यानंतर शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे, निरीक्षक विनोद घोसाळकर, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्यासह अब्दुल सत्तार, विनोद तांबे, सुभाष झांबड या नेत्यांसह शिवसेनेचे 18 सदस्य आणि काँग्रेसचे 16 सदस्य सभागृहात दाखल झाले. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये 34-28 या फरकाने शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट देवेनी कृष्णा डोणगावकर तर उपाध्यक्ष म्हणून केशवराव तायडे यांची निवड झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी घोषित केले. अध्यक्ष ॲडव्होकेट देवयानी ताई डोंगावकर आहेत उमेदवार आणि आमच्या मित्र केशव आत्ताच आहे 8 वर्षाचं. यानंतर ढोलताशे तसेच फटाक्यांची आतषबाजी करत विजय जल्लोष साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची तसेच विजयी पक्षांच्या असंख्य कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.